नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आपला दुसरा ट्रेडिशनल डेचा ब्लॉग आहे, डी जी रुपारेल कॉलेजचा ट्रेडिशनल डे. आणि तुम्हाला सगळं काय दिसेल, जी काय धमाल असते ब्लॉगमध्ये ते सगळं काय दिसणार. आणि आज तो दिवस आहे तो आम्ही खूप दिवसाने वाट बघत असतो या दिवसाची खरंतर. आणि आज आमचा लास्टचा ट्रेडिशनल आहे, कारण का टी वायच्या मुलांचा शेवटचा म्हणजे शेवटचा इव्हेंट असणार आहे जे काय आहे ते कॉलेजमध्ये. आम्ही तर खूप प्रकारे एन्जॉय करू, पण बाकीचे जेवढे पण लोक आहेत कॉलेजमध्ये तुम्ही बघू शकता, पूर्ण सगळं कॉलेज इथे जमा झालेलं आहे आता. पण जे काय आहे ते कसे एन्जॉय करतो आहे काय ते तुम्हाला पुढे दिसेल व्हिडिओमध्ये. सोबत राहा कॅमेरामॅन केयूर सोबत, कौशल जाधव ओव्हर अँड आउट. आपल्यासोबत आहे उद्योजक 2024 चेअरपर्सन रोहन धनकर. रोहन कसा वाटला आजचा ट्रेडिशनल? नाही, आजचा दिवस खरंच खूप छान होता आपल्या पोरांनी उद्योजकच्या पण आणि आपले जे नॉर्मल आपण ज्यांचा सोबत असतो त्यांनी खरंच खूप मजा केली आहे. आणि नाचले, कपडे फाडलेत एकमेकांचे. आणि कौशलचा खास मित्र अजून थांबलेला आहे, जातोय आपण खायला. पहिलं बक्षीस पाहिजे तुला, पहिलं वर्ष. पण एक अजून एक प्रश्न म्हणजे माझं, तू 2 वर्ष बघितला ट्रेडिशनल डे कसं? हा, 1 वर्ष. तर त्याच्यामध्ये ह्या कंपेरिजन म्हणजे आत्ता कसा वाटतो? थोडा थंड वाटतो. तर मागच्या वर्षी पण मला बोलत होते खरंच थोडं. मला ना म्हणजे तो बँड जो पण मागवला होता मी नाव नाही वाचलं, बट जर ते बँड वाले बघतात हा व्हिडिओ तर मला थोडं माहिती आणि पैसे दिले नव्हते. थोडा जोरात आज बघा, अरे वाईब नाही आ रहा यार, क्या बोलू. लालबाग वाली वाईब नाही होती, लालबाग वाली, अरे कालबाग वाली पण वाईब नव्हती. खूप मजा आली. माझा आता आम्ही तर 13 रुपयांमध्ये आलो, पण 12 जेव्हा होतो ना तेव्हा जो ट्रेडिशनल डे आणि हल्ल्यामध्ये खूप फरक होता. जेव्हा तिकडं होतं ना काय वाटलं, काय कुठं आलं कुठं. आणि इतका तर असं वाटतं काही जो आपल्या लालबागचा जो क्राऊड असतो ना वैसा करणार भाई, तो असा वाटला म्हणजे तसा वाटला. याला म्हणतात भाई ट्रेडिशनल डे खूप आहे. तरी काही मुलांच्या अजून पण काही मुलं आहेत या तुम्हाला दाखवतो, खूप सारे इथे खूप सारे लोक आहेत. तर मनोज आहे प्राईम बोगस, मनोज कसा वाटला ट्रेडिशनल डे? आपल्याकडे मला बार काय खूप मजा आली, खूप चांगला एन्जॉय केलाय. लहान सवारे सगळं झाले. मनोज काय नाचला नाही? मी काय असले, पण तुम्ही नाचलात ना. मनोजने फक्त व्हिडिओ काढायची कामं केली. बट अजून पण आपण बघा तिकडे बघा काय चाललंय, हे बघा त्यांच्या काय चाललंय. ट्रेडिशनल डे फायनली हॉस्पिटॅलिटीचे मेंटर राज बर्गे भेटलेले. राज कसं वाटतंय दुसरा ट्रेडिशनल डे? यावर्षीचा माझा म्हणजे आमचा दुसरा आमचा
तर खूप चांगलं वाटलं आहे. शेवटच्या काही आठवणी शेवटच्या वर्षी काही मित्र परत आनंदाची चेहरे पर पुन्हा बघायला भेटतील की नाही माहिती आहे. पण माझ्या भावानं आणि त्यांच्या बहिणीनं काही विनंती आहे, तुम्ही इकडे जर इकडे जर बघाल ना तर इकडे तुम्हाला लोक दिसतील हसताना आणि फोटो काढताना. पण जर तुम्ही नीट बघाल तर खाली प्लास्टिकच्या बाटल्या आहेत ज्या की पिऊन टाकल्यात. मान्य आहे आपल्या कॉलेजमध्ये प्यायच्या पाण्याची सोय नाही, पण आपण पण एक रुपारेलचा विद्यार्थी म्हणून कुठे ना कुठेतरी आपली जबाबदारी आहे की आपला ग्राउंड, आपला परिसर, आपलं कॉलेज आपण स्वच्छ ठेवावं. तरी माझी विनंती आहे सगळ्यांना की नेक्स्ट टाईम जेव्हा कधी पण असा काही कार्यक्रम असेल तर आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवा, कॉन्ट्रीब्युट करून आणि ऍक्च्युली असं पाणी एकत्र वगैरे करून. धन्यवाद. तर आपल्यासोबत काही एफवायचे देखील मुलं आहेत फर्स्ट इयरचे, तुमच्यासाठी कसा होता ते? माझं या कॉलेजमध्ये पहिलंच वर्ष आहे तर एक खूप मस्त वाटलं आणि ढोल ताशा होता कॉलेजमध्ये, मस्त वाटलं. आम्ही खूप एन्जॉय केला. ट्रेडिशनल ओव्हरऑल एन्व्हायरमेंट कसं वाटलं आधीच्या कॉलेजच्या रूपर्यंत? एन्व्हायरमेंट भरपूर इकडचा चांगलाच होता. एन्व्हायरमेंट बघूनच मी या कॉलेजला आलो आहे, पण ठीक होता म्हणजे. तर या काही प्रतिक्रिया होता आणि हा ओव्हरऑल रुपारेल डीजी रुपारेलचा 2023-24 ट्रेडिशनल डे होता. तर लास्ट टाईमची जी व्हिडिओ होती ती तुम्ही बघितली असेल ट्रेडिशनल डेची, त्याच्यामध्ये तुम्हाला मागच्या वर्षीचा ट्रेडिशनल डे दिसला असेल. पण यावर्षीचा अशा प्रकारे काय होता, ओव्हरऑल एक्सपिरियन्समध्ये 11 वीपासून तर ठीक होता, पण यावर्षी थोडा कमीच पडला ट्रेडिशनल डे. कारण का ती माझ्या आजी जी होती, आजी म्हणजे आजी आणि माझी ती जी मजा होती कॉलेजमध्ये ती आता नाही दिसत आहे. कॉलेज पण बदललं आहे, मुलं पण बदलले आहेत आणि आमचे देखील लास्टचे शेवटचे काही क्षण उरलेत कॉलेजमध्ये, ते देखील आम्ही चांगले एन्जॉय करून जाऊ. आणि तुम्ही देखील करा तुमच्या कॉलेजमध्ये आणि तुमचा कसा ट्रेनिंग दिली साधा झाला आहे तो कमेंटमध्ये सांगा. कॅमेरामॅन केळूसोबत तोषे जाधव, ओव्हरऑल.